खुश खबर ग्राहकांसाठी खास उन्हाळी धमाका ऑफर आधार पे उदार। बजाज फायनान्सच्या सहाय्याने कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त 999 रुपये मध्ये। आमच्याकडे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी, फर्निचर, मेकअप साहित्य होलसेल रेट मध्ये मिळेल, ते पण 20% डिस्काउंट वर। तसेच कोणत्याही मोबाईल खरेदीवर ऑनलाईन रेट पेक्षा 500 रुपये डिस्काउंट। मोबाईल, टीव्ही, फ्रीज एक्सचेंज ऑफर उपलब्ध व त्यावरती 3999 चा मिक्सर फ्री। जुने मोबाईल घेऊन या, नवीन मोबाईल घेऊन जा। कोणताही मोबाईल खरेदी करा त्यावरती 1999 चा ब्लूटूथ हेडफोन फ्री। चला तर मग आजच खरेदी करा नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर सलगरे मध्ये। नमस्कार, मी अरुणा आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। मिरजेतील हजरत मीरासाहेब उरुसासाठी मिरज हायस्कूलचे मैदान भाडेतत्वाने देण्याच्या निविदेत प्रक्रियेत जाणीवपूर्वक त्रुटी ठेवून ठेकेदार पोसण्याचा प्रकार सुरू असल्याची तक्रार मिरज सुधार समितीने केली आहे। त्रुटी दूर करून फेरनिविदा प्रक्रिया राबवावी अशी मागणी मिरज सुधार समितीने मिरज हायस्कूल व्यवस्थापनाकडे केली आहे। हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत मीरासाहेब उरुस 1 फेब्रुवारी पासून भरत आहे। उरुसाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने मिरज हायस्कूलचे मैदान भाडेतत्वाने देण्याचा ठराव केला आहे। याबाबतची निविदा सुद्धा प्रसिद्ध झाली आहे। कोणतेही शासकीय जागा भाडेतत्वाने देताना ते कोणत्या कारणासाठी द्यावयाचे असते ते प्रामुख्याने नमूद केले जाते। मात्र मिरज हायस्कूलचे मैदान कोणत्या कारणासाठी भाड्याने द्यावेचे आहे हे जाणीवपूर्वक नमूद केले नाही। शिवाय निविदामध्ये मिरज हायस्कूलचे किती क्षेत्राचे मैदान भाडेतत्वाने दिले जाणार आहे याचाही उल्लेख नाही। एकंदरीत ठेकेदाराला पोहोचण्यासाठी बेकायदेशीर व मोगमपणे निविदा प्रसिद्ध केली असल्याची तक्रार मिरज सुधार समितीने केली आहे। त्रुटी दूर करून फेरनिविदा प्रक्रिया राबवण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच गतवर्षी मनोरंजन खेळ चालकांनी वाटेल ते दर आकारून भाविकांची लुबाडणूक केली होती, म्हणून मनोरंजन खेळ चालकांना भाविकांकडून निर्धारित दर घेण्याबाबत सक्ती करावी अशी मागणीही मिरज सुधार समितीने केली आहे। हजरत ख्वाजा शमना मीरा रहमतुल्लाह यांच्या उरुसासाठी मिरज हायस्कूलचे मैदान हे भाडेतत्वाने देण्यासंदर्भात महानगरपालिकेने ठराव केलेला आहे। या महानगरपालिकेचा ठराव आणि त्यानंतर प्रसिद्ध झाले निविदा याचा आम्ही मिरज सुधार समितीने बारकाईने अभ्यास केल्यानंतर आमचे निदर्शनास आले की या संबंधी ते पाळण्यावाल्यांना किंवा ठेकेदारांना पोचण्यासाठीच ही निविदा प्रसिद्ध केली आहे का असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे। या निविदामध्ये मिरज हायस्कूलचे मैदान किती चौरस मीटरचे देणार आहे त्या क्षेत्राचा उल्लेख या निविदामध्ये करण्यात आलेला नाही आहे, किंवा त्याचबरोबर चतुर्सीमाचासुद्धा उल्लेख करण्यात आलेला नाही आहे। त्याचबरोबर मिरज हायस्कूलचे मैदान कोणत्या कारणासाठी दिलं जाणार आहे भाडेतत्वाने याचाही कुठे उल्लेख करण्यात आलेला नाही आहे। एखादी जागा कोणत्याही शासकीय यंत्रणेकडून भाड्याने द्यायचं असते तर त्या कोणत्या कारणासाठी दिलं जाते याचा प्रामुख्याने उल्लेख असतो, मात्र ह्या मिरज हायस्कूलची मैदानाची निविदा संदर्भात कोणत्या कारणासाठी उल्लेख केलेला नाही आहे। अतिशय विचित्र पद्धतीने निविदा प्रसिद्ध केलेला आहे, म्हणून आज आम्ही मिरज सुधार समितीच्या वतीनं मिरज हायस्कूल व्यवस्थापन समितीला आम्ही पत्र दिलेलं आहे। आमची हरकत मांडलेलं आहे की या सगळ्या त्रुटी दूर केल्याशिवाय ही निविदा प्रसिद्ध करण्यात येऊ नये किंवा ह्या निविदा उघडण्यात येऊ नये अशी आम्ही विनंती त्यांना केलेली आहे। जर आमच्या या मिरज सुधार समितीच्या हरकतीची किंवा त्रुटी संदर्भात जे आम्ही पत्र दिलेलं आहे याची दखल जर प्रशासनानं नाही घेतली तर आम्हाला मिरज सुधार समितीला योग्य ठिकाणी कायदेशीर दाद मागावी लागेल। यावेळी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष आसिफ निपाणीकर, कार्यवाह जहीर मुजावर, शकील पिरजादे, रवींद्र बनसोडे, संतोष जेडगे आदी उपस्थित होते। सुनील पाटील, 7 स्टार न्यूज, मिरज।